आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भोज पीकेपीएसला 36 लाखांचा नफा. आदगोंडा पाटील, वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. भोज येथील प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघाला अहवाल सालात 36,91,417 रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन आदगोंडा पाटील यांनी दिली आहे. संघाच्या 102व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रारंभी अहवाल सालात मयत झालेल्या देशातील दिवंगत मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. स्वागत व प्रास्ताविक संस्थापक राजगोंडा पाटील यांनी केलं. यावेळी अहवाल वाचन करताना आदगोंडा पाटील म्हणाले, सर्व सभासद, संचालक व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने संस्थेची यशस्वी वाटचाल होत असल्याचं सांगितलं. नफा तोटा पत्रकाचं वाचन सेक्रेटरी राजगोंडा पाटील यांनी केलं. काही सभासदांनी संचालक मंडळाला संघाबाबत प्रश्न विचारले. या कार्यक्रमात सदस्य प्रशांत पाटील, सचिन केस्ते, चंद्रकांत पाटील, राजू कडोले, भा पाटील, भरत गुरव, सहदेव नाईक, राजेंद्र माने, डॉक्टर ए देवगोंडा पाटील, रमित सदलगे यांच्यासह संघाचे संचालक, सभासद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकार न्यूजसाठी भोजहून तानाजी बिरनाळे. ಅದೇ ರೀತಿ ಬಡ ಕುಟುಂಬದ ಪಡಿತರ ಚೀಟಿದಾರರಿಗೆ ಅನ್ನಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಅಕ್ಕಿ, ಗೋಧಿ ಹಾಗೂ ಸೀಮೆಎಣ್ಣೆಯನ್ನು ವಿತರಿಸುತ್ತಿರುವ ಜನ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಬೇಡಿಕೆಗೆ ತಕ್ಕಂತೆ ಸಾಲ ನೀಡಿ ಸಹಾಯಕರಾದ ದಿ ಬಿಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಾಗೂ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ಪ್ರಧಾನ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು ಹಾಗೂ ಉಪಪ್ರಧಾನ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು ಹಾಗೂ ಬ್ಯಾಂಕ್ ನಿರೀಕ್ಷಕರು ಹಾಗೂ ಗಣಕಾ ಶಾಖೆ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು ಹಾಗೂ ಇನ್ನುಳಿದ ಸಿಬ್ಬಂದಿಗೂ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಅದೇ ಅವಶ್ಯಕತೆ ಇರುತ್ತದೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ನಿಮ್ಗೆ ಅಡಾಂಗವನ್ನು ಕೈ ಸೇರಿದ್ದು ಬಂಡವಾಳ ಮತ್ತು ಹೊಣೆಗಾರಿಕೆ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಪಾವತಿಯಾದ ಒಟ್ಟು ಷೇರು ಬಂಡವಾಳ 31,3,2018 ಪಾವತಿಯಾದ ಷೇರು ಬಂಡವಾಳ 1,08,44,280 ಇರುತ್ತದೆ. ಅದೇ ರೀತಿ ಕಾಯ್ದಿಟ್ಟ ಮತ್ತು ಇತರ ನಿಧಿಗಳು 1,14,42,42 ಅದೇ ರೀತಿ 31,3,2018 ಒಟ್ಟು ಠೇವುಗಳು 9,37,89,68 ರೂಪಾಯಿ 93 ಪೈಸೆ ಇರುತ್ತದೆ.